आपल्या समोर येते टेक्नो सॅव्ही आदिती अमोणकर. स्वर पाप सात भिजतात आज, स्वर पाप सात भिजतात आज, ओन जणीत उमले वेळ लावला असते.
आतापर्यंत ऐकलंच नाही यार तुझं असं गाणं. खरोखर माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि सत्तू, निलेश सगळे वेड लावलं, सगळ्यांनी वेड लावलं. फॅन्टॅस्टिक, लव्ह यू, फॅन्टॅस्टिक. क्लीन बोल्ड परफॉर्मन्स होता, म्हणजे सगळ्यांना आउट करून टाकलं तू आज. थँक्यू. उप्स, वाव. म्हणजे कोणाचं कौतुक करू मला कळत नाहीये, तुझं करू का म्युझिशियन्सचं करू का. आणि यु नो व्हॉट इम्प्रेस्ड मी, शेवटच्या अंतरामध्ये तू जेव्हा स्केल चेंज करणार होती आणि तू चुकलीस, पण तू इतकं सुंदर मारून नेलंस तो चेंज की आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो, अरे बापरे ही कशी एकदम त्या सुरात गेलीस. पण अप्रतिम गायलीस, फॅन्टॅस्टिक व्हॉइस मॉड्युलेशन. आणि सुरील तू आहेसच, पण कमाल परफॉर्मन्स होता, म्हणजे आय कॅन ओनली से दॅट. फॅन्टॅस्टिक, गॉड ब्लेस यू. अदिती, मी पण डोमलो, कसली मस्त गायलीस ग तू. पण आज आपल्याकडे कार्तिकी देवी आल्यात. कार्तिकी देवी, आमच्या लिटिल चॅम्पची गाणी कशी वाटली? खूपच मस्त वाटली. आणि आदितीने तर आत्ता खूपच छान गायलं. आणि पहिल्यापासूनच, म्हणजे शुभमनेही खूप छान गायलं, वेदानेही, शरयूने आणि पद्मनामनेही खूप मस्त गायले. पण मला सांग, तुम्ही ज्यावेळी स्पर्धेमध्ये होतात तेव्हा टेन्शन असायचं का ग? टेन्शन थोडं असायचं, पण जास्तीत जास्त चांगलं गायचं असं आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं. म्हणजे स्पर्धेकडे, म्हणजे असं स्पर्धा आहे म्हणून नाही, तर आपल्यासाठी आम्ही एन्जॉय करायचो आणि खूप छान गायचा प्रयत्न करायचो. थँक्यू.